बघा फुल केल्यानंतर इतका प्रेशर पडत आहे. गावाकडची शेती यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायचं विसरू नका. थँक्यू. मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहताय गावाकडची शेती यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आपल्याला न वागता किंवा डायरेक्ट पिकाच्या बुडाचं खत देण्यासाठी आज आपण व्हिडिओ बघणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला आत्ता लाईक करा, कारण तुम्ही व्हिडिओ बघणे ना आता विसरून जाते. तर व्हिडिओ मोठा होऊ नये यासाठी अगोदरच कट केलेला आहे डबा, आणि एक डबा घ्यायचा आहे तुम्हाला. हे असा बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने कट केलेला आहे. हे जे त्याचं दोन पार्ट आहेत आणि ह्या सेपनं कट करून घ्यायचं आहे. आणि इथं 1.5 इंची क्वाक आणि 1 पाईप घेतलेली आहे. तर ह्याला पण फिट करून घेतलेला आहे क्वाक. क्वाक असा ऑन ऑफ आपल्याला कमी जास्त करता येतो. तर त्याच्या तोंडाचं जे टोपण आहे त्याला ह्या 1.5 इंची पाईपच्या मापाचं कट करून घेतलेलं आहे. आणि असं टाकून यामध्ये 1/2 इंची आणि 1.5 इंचीचं तोंड टाकलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने बसते. हे बसवून घेऊन आतमध्ये बघू शकता तुम्ही हे जे तोंड आहे इथं, तर यामध्ये पूर्णपणे फिट बसलेलं आहे. आणि खालून आपण ताराच्या साह्यानं किंवा चिकट टेपच्या साह्यानं असं बांधून घ्यायचं, जेणेकरून ते खाली आलं नाही पाहिजे. तर असं फिट झालेलं आहे. आणि हे फिट केल्यानंतर आपल्याला यामध्ये खत भरून घ्यायचं आहे. तर कंबरेल वगैरे अजिबात त्रास होत नाही मित्रांनो या पद्धतीचा वापर केला. ते पुढे इकडं तर हा क्वाक आपल्याला ॲडजस्टनुसार कमी जास्त करायचा मित्रांनो. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं हे खत पडत आहे. तर तुम्ही बघा फुल केल्यानंतर इतका प्रेशर पडतो आहे वरधर मागणं, आणि कमी केल्यानंतर अशा पद्धतीनं कमी पडते. तर तुम्ही ह्याचा वापर जरूर करा मित्रांनो. तर कमरेला अजिबात त्रास होत नाही किंवा वाकून टाकायचा हे होत नाही, आणि आपल्याला बंद पण करता येतं. तर अशा पद्धतीनं तुम्ही याचा नक्कीच वापर करा. धन्यवाद.